वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे, कोणी ग्रामपंचायत सदस्य असेल, कोणी उपसरपंच असेल, कोणी सरपंच असेल, कोणी पंचायत सदस्य असेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य असेल, कोणी लोकनियुक्त नसतील तर पक्षाचे पदाधिकारी असतील, कोणी जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष, सगळे उपस्थित मान्यवर बंधुभाने बघितलं. आज सकाळी 7 वाजता मी दिवस सुरू केलेला आहे, आणि दिवस म्हणजे उठलो नाही, दिवस म्हणजे गाडी स्टार्ट केली, आणि इथून रात्री 1 वाजताच घरी येईन असं मी घरी सांगून आलेलो आहे. दिवसभरातले खूप कार्यक्रम झाले, आणि इथे येताना मी निश्चिंत होतो की बाबा आपल्याला आता पुढचा कार्यक्रम उठला, प्रत्येक ठिकाणी मला पुढचा कार्यक्रम नावाचं व्यवधान होतं, आणि त्यामुळे मी तसा निवांत आहे. परंतु सगळं सैन्य जे चालतं ते पोटावर चालतं, हां, सगळी जी काही लढाई चालली आहे ना सगळ्या जगभरामध्ये, ती 2 रोज जेवणासाठीच चाललेली आहे, बरोबर ना? आणि त्यामुळे त्या जेवणाचंही व्यवधान सगळ्यांनी ठेवा. आणि यांनी जवळ चालू सांगितलं की ज्याला जरा वाटलं की आता जेवायचं त्यांनी जेवायला जायचं, तर त्यांनी हेही परत सांगितलं की बा आमची मध्ये मध्ये ते काळजी करते. रोहित आपल्या सगळ्या स्टाफचं पहिला आठवून घेऊ, माझं राहिलं चालेल. सुरेश राणे यांचा उल्लेख केला की आज 2 राज्य आणखीन जोडली गेली भारतीय जनता पार्टीच्या, एकूण नरेंद्र मोदीजींच्या डोक्यावर जो मुकुट आहे त्या मुकुटामध्ये आणखीन 2 राज्य जोडली गेली. मी आज दुपारी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की मी अलीकडे मोजायचं सोडलेलं आहे, 21 झाली. हा, मी आता लिहून काढत होतो, 21. सुरेश राजा म्हणणं की 21 झाली. बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्री आपले आहेत, काही ठिकाणी कॉलिशन गव्हर्नमेंटमध्ये उपमुख्यमंत्री आपले आहेत, समजा जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्री यांचे आहेत आपल्या मुफ्ती मोहम्मद सईदचे, उपमुख्यमंत्री आपले आहेत निर्मल सिंग, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आहेत. युवा आयोग असं आहे मकरंद, हे दोघेही माझे विद्यार्थी परिषदेचे चांगले मित्र आहेत, सुशील मोदी आणि मी, ही तर इतकी दोस्ती आहे. आणि बहुतांश ठिकाणी मुख्यमंत्रीच आहेत, ते अगदी आसामसारखा प्रांत. म्हणजे मला आज खूप माझ्या जुन्या आठवणी मला आठवल्या की मी जेव्हा विद्यार्थी परिषद कार्यकर्ता होतो, म्हणजे 78-79 ज्यावेळेला मी विद्यार्थी होतो, त्यावेळेला संघटनेमध्ये आव्हान झालं ना, तुम्ही वेळ द्या, काम करा, मग कशासाठी वेळ द्या, तो देश धोक्यात आहे. आणि आम्हाला सारखं सांगितलं जातं की आसाम, मिझोराम, नागालँड, मणिपूर, त्याला 7 सिस्टर्स म्हणतात, पूर्वोत्तर राज्य असं म्हणतात, ती जाणार, खूप कृषणीकरण चाललेलं आहे आणि काही राहणार नाही त्या देशामध्ये. करता करता ज्या पंजाबबद्दल असं म्हणत होतं त्या पंजाबमध्ये सरकारला आता गेलं, ठीक आहे, पण चांगलं 10 वर्ष राहिलं. ज्या जम्मू काश्मीरमध्ये बद्दल म्हटलं जातो तिथे तर उपमुख्यमंत्री झाला. ज्या आसामबद्दल म्हटलं जात होतं की घुसखोरी, बघला देश म्हणून इतके लोक घुसले की गेला आसाम, अतिशय ब्रँडेड बीजेपीचा मुख्यमंत्री झाला. अरुणाचलमध्ये मुख्यमंत्री झाला. आता त्रिपुरा आणि नागालँडचे होतील, लगेच दिल्लीहून अमित भाईंनी प्रतिनिधी पाठवले, त्यात बसवतील, आपल्याकडे काही भांडण म्हणून काही नसतं. त्यामुळे असं एकूण संपूर्ण देशभर असं एक चित्र निर्माण झालेलं आहे की कितीही विरोधकाने, म्हणजे आता त्या हिमाचल प्रदेशची निवडणूक आणि गुजरातच्या निवडणुकीत राहुल गांधींनी काही कमी आदळापट केली, जातीयवादी हे ते सगळं म्हणून झालं, ठीक आहे, गुजरातमध्ये सीट्स कमी झाल्या, 117 आपल्या असायच्या त्या 99 झाल्या, कमी झाल्या, त्याचं चिंतन आपण करतो की का झालं असं. पण त्याच वेळेला हिमाचल प्रदेशमध्ये 3/4 संख्या आपल्याला, विरोधकांनी काही आरडाओरडा केला तरी लोकांना हे पटलेलं आहे की हेच लोक सामान्य माणसाचं हित करू शकतात, हेच लोक सामान्य माणसाला सुखी करू शकतात, हेच लोक सामान्य माणसाला सुरक्षित करू शकते. आतापर्यंत काँग्रेसने कधी केलं नाही सुखी, पण सुखी करू, सुखी करू, गरिबी हटवू वगैरे म्हटलं, आपण शब्द जोडला आहे सुरक्षित करू, पिकं सुरक्षित, जनावरं सुरक्षित, माणसं सुरक्षित. एक एक विमा योजना अशी काढली आहे, तर परवाच 5 लाखाची विमा योजना घोषित केली माननीय नरेंद्र मोदींनी, की आजारी पडल्यानंतर 5 लाखापर्यंतचे औषधोपचार ऑपरेशन आहेत मोफत. 5 लाखापेक्षा जास्त काय लागत नाही, कधीच किडनी ट्रान्सप्लांटेशन झालं तर लागतं. परवा कोल्हापुरातल्या एका पत्रकार मित्राचं आम्ही केलं तर 12 लाख लागले, ठीक आहे, पण बाकी सगळ्यांना 2 लाख 3 लाख छान पूर्ण सुरक्षित करून ठेवलं. काय काळजी करून आजारी पडलं तर मोदींकडून 5 लाख रुपये मिळणार. गावामध्ये अनेक वेळा दुर्घटना घडते, बैल उधळला, सात चावला, वेंचू चावला, नदीत पडून गेला, मग त्याच्या कुटुंबियांना काय. पण हे सरकार आल्या गोपीनाथराव मुंडेंच्या नावाने योजना झाली, गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना. अपघाताने गेला कुटुंबियांना 2 लाख रुपये, 1 रुपया प्रीमियम भरायचा नाही, सगळ्यांचा प्रीमियम
माझ्याकडेच ते काम आहे. महसूल महसूल मधून आम्ही 34 कोटी दरवर्षी भरतो. सगळ्या महाराष्ट्राच्या 1,27,00,000 खात्यांचा प्रीमियम आपण भरतो. फॉर्म भरा, प्रीमियम भरा, अर मेला, प्रीमियम भरत राहिला की आता मिळणार नाही असं नाही. तो गेला नाही गेला, कलेक्टरने प्रपोजल पाठवलं पाठवलं की कुटुंबियांना 2,00,000 रुपये. तो गेल्यानंतर 2,00,000 रुपये त्याच्या घरच्यांना मिळाले. पिक झाडली, पाऊस कमी आला, पाऊस जास्त आला, विमा कंपनी देणार. गुरु मेली, विमा कंपनी देणार. सुखी आणि सुरक्षित. आतापर्यंत ते खोटं सुखी सुखी म्हणत होते, हे तर खरं सुखी आणि सुरक्षित म्हणत होते. सुरक्षित या देशातल्या प्रत्येक माणसाला सुरक्षित वाटलं. मला आजारी पडलं तर काय काळजी, सरकार माझा आहे. अशा प्रकारे सुखी आणि सुरक्षित. आणि गेल्या आठवड्या 10 दिवसापासून खूप विचारपूर्वक आपण शब्द जोडलेला आनंदी. लोकमत मध्ये आपण वाचलं असेल काल मुलाकडे, माझ्याकडेच ते काम आलेलं आहे की एक नवीन मिनिस्ट्री आपण फॉर्म करतोय. हॅपीनेस, आनंदी. जगामध्ये आता आनंदीपणाचा एक इंडेक्स काढायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये सुद्धा आपण 113 आहोत. एकदम मला भूतान आहे, मला उत्सुकता आहे. आता ही मिनिस्ट्री आल्यामुळे मला जायला लागेल की भूतानमध्ये जाऊ की ते आनंदी आहेत. म्हणजे काय सुखी आणि आनंदी आहे, तो वेगळे शब्द आहे. घरात सगळं काय हवं पण आनंद नाही आहे असं म्हणतो की ना. सगळं हवं आनंद नाही पुन्हा नीट वागत नाही. पितो संध्याकाळी उशिरा येतो. लग्न करून बघितलं पण काय सगळं आहे आनंदी नाही. आणि त्यामुळे आनंदी माणसाला करायचं असतं. सुखी तर बऱ्यापैकी जपलं पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचा साठा वाढवून दिला, पिकं उत्पादन वाढायला लागलं, भाव द्यायला लागलो आपण. मग असे म्हणतेपणे पिकं जळली, पाऊस जास्त झाला तर त्याचा विमा आहे वगैरे वगैरे असं ग्रामीण भागात सुखी करतो. शहरी भागामध्ये 29,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये मला धक्का बसला. गेल्या 3 वर्षामध्ये आपण मुद्राच्या माध्यमातून दिले 10,00,000 पर्यंत लोन विदाउट मॉर्गेज विदाउट गॅरंटर. शहरातल्या तरुण तरुणींनी ते लोन घ्यावं, व्यवसाय करावा, सुखी व्हावं. परवा आपण नवीन योजना घोषित केली. अण्णासाहेब पाटील म्हणायचे होते ना, ह्या लोनचं व्याज आम्ही देणार. लोन बँक देणार, व्याज आम्ही देणार. किती देणार? सगळं देणार. 10,00,000 लोनला 5 वर्षाला 6,00,000 व्याज लागतं, सगळं आम्ही देणार. तुम्ही दर महिन्याचा EMI भरला, हप्ता भरला की त्यातला व्याज पोर्शन तुमच्या अकाउंटला आपोआप शिफ्ट होणार. अर्ज फ्रीज पण करायचं नाही. 34,000 कोटीची कर्जमाफी केली. त्यावेळेस सुखी नव्हता विषय बऱ्यावी लागला. 5 कोटी घरं बांधणार आहोत, देशात 8 कोटी लोकांना मोफत गॅस देणार आहोत. तर सुखी नावाचं व्यवस्थित चाललंय, सुरक्षित नावाचं व्यवस्थित चाललंय. आता आनंदी या देशातला म्हणून आनंदी असला पाहिजे. आपल्या देशामध्ये मानसिकतेमध्ये बदल करण्याची आवश्यकता. कधी शेतकऱ्याला विचारावं तसं भाऊ नाही बाबा यावर्षी काही नीट पडणार आहे. म्हणजे काय गेल्या वर्षी एवढं तरी मान्य करत ना, गेल्या वर्षी नीट पडला होता. कधी त्याला म्हणा पीक कसं आहे, नाही थोडं कमीच आहे. त्यामुळे याला सकारात्मक करणं, त्याला आनंदी करणं, त्याला असं म्हणणं की माझ्या तरी असं म्हणायला शिकणं शिकवलं त्याला की 5 रुपये आहेत पकडून तुम्ही काहीतरी काम करता ना, माझे 2 रुपये तुम्ही घ्या. ही जी मोठी मनोवृत्ती सुरू झाली की जे अवेलेबल असेल, जे उपलब्ध असेल मला द्या, मला द्या. ते म्हणते काल तुम्ही झालं, हो म्हणते काल, आज मला द्या. यातून लोकांना बाहेर काढणं की जर तुम्ही सुखी झाला आहात तर तुमचा खिशात हात जाऊ देत. जरा गावात देऊळ बांधणार आहेत तर तुमची 1,00,000 रुपयाची वर्गणी जाऊ देत. अशी मानसिकता बदलणं, त्यातले अनेक प्रयोग आपण कोल्हापूर जिल्ह्यात करतो. माझा आणि सीएम तसं ठरलं की प्रत्येक गोष्ट तू जरा करून बघ आणि मग मला सांग. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू केला. फ्लॉवर फेस्टिवल केला. अनेक वेळेस म्हटलं की कशाने केला, महाराष्ट्रात किती झाला नाही. 7,50,000 लोक आले, त्यांना आनंद मिळाला. 6,00,000 फुलं होते, 6,00,000 फुलं 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 सगळी फुलं शाहू महाराज फुलामध्ये, दादाजी धरम फुलामध्ये आनंद झाला. सध्या जरा बायको करून जेवताना बोलले की काय हो तू कुठं जाऊ द्या. नवदुर्गा उत्सव केला, 11,00,000 तुफान. रांगाच्या पाऊल होतो, त्या नवरात्रीत कसं होत होता, रांगाच्या रांगा लागल्या लोक आनंद मिळाला लोकांना. एकाच ठिकाणी सगळ्या देवी बघायला मिळाला. मी खूप लांबचा विचार करून काही करत असतो, प्रयोग करतो, मुख्यमंत्र्यांशी बोलतो, राज्य म्हणून सुरू करतो. उदाहरणार्थ आम्ही गारगुडीजवळ दारवाड नावाच्या गावामध्ये गेल्या वर्षी भाताचं बी मोफत दिलं, खतं मोफत दिली, कीटकनाशकं मोफत दिली आणि एक विदेशातून टॉनिक इम्पोर्ट केलं की जे मारलं भातावर की 1.5 पट उत्पन्न वाढतं, वाढलं ते मोफत दिलं.
आणि बोर्ड लावला की तुम्ही घरात खायला जे भात लागतं ते सोडून जे विकाल ते आम्ही मार्केटपेक्षा 200 रुपये क्विंटलने जास्त विकत घेणार आहोत, कॅश पेमेंट करणार आहोत. म्हणजे भात घातलं आणि नुसतं चक्रा मारतोय तिरण नाही, भात घातलं की पैसे घेऊन जायचं. आम्ही पूर्ण धारवाडमधलं भात विकत घेतलं, ते भात एका गोडाऊनमध्ये ठेवलं आणि आज ते काढलं. कारण भात जेवढं जुनं होतं तेवढं त्याची किंमत वाढते, मार्केटमध्ये भात कमी झालं की शॉर्टेजमुळे किंमत वाढते. आज आम्ही काढलं. उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्याचा कृषी महोत्सव आहे, त्यात आम्ही आमचा स्टॉल लावला आहे. धारवाड आदर्श गाव तांदूळ योजना, माझी खात्री आहे की मी 200 रुपये प्रति क्विंटल जास्त देऊनही विक्रीनंतर प्रत्येकाला पुन्हा 100 रुपये प्रति क्विंटल जास्त देता येतील एवढे पैसे मला येणार. आय एम गुड बिझनेसमॅन, मला तोट्यात धंदा करणं कधी माहितीच नाही. आता मला सांगा की त्याला सगळं इनपुट मोफत मिळालं, बी मोफत मिळालं, खतं मोफत मिळाली, कीटकनाशक मोफत मिळाली, टॉनिक मोफत मिळालं, काहीच नाही कसं. आणि मार्केटपेक्षा प्रति क्विंटल 200 रुपये आधी मिळाले जास्त, आता 100 रुपये मिळणार, मग माणसं सुखी होणार की नाही, म्हणणं आनंदी होणार की नाही. आता हा प्रयोग मी केला, आता सीएमला सांगितलं, आता आम्ही योजना आखतो. काय योजना आम्ही आखतो की आम्ही असे चंद्रकांत पाटील 1000 लोक कंपन्या म्हणून, चंद्रकांत पाटील एक तरी करू शकतो, 1000 लोकांना आवाहन करणार, बँकांना, कंपन्यांना आणि काही व्यक्तींना सुद्धा, की तुम्ही ठरवा 1 तालुका, 2 तालुके, 1 जिल्हे, 2 जिल्हे, प्रोडक्ट ठरवा, सोयाबीन, भुईमुग, भात ठरवा, ते तुम्ही तुमच्या पैशाने विकत घ्या, आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही. तुमची तुम्ही खूप श्रीमंत आहात, तुमचं बँकेचं लोन वापरा, ज्याला सीसी म्हणतो म्हणते तुम्ही वापरा, थोडं सीसी डायव्हर्ट करा. तुम्ही उत्तम व्यापारी आहात, उत्तम बिझनेसमॅन आहात जसं मी आहे, तुम्ही ते विका, तुम्हाला प्रॉफिटच होईल. पण तुम्ही विकल्यानंतर लॉस झाला तो आम्ही सरकार तुम्हाला देणार, अशी कठोर योजना म्हणतो की ज्यात शेतकऱ्याला व्हेरी सेम डे टाटा सोयाबीन घेणार, व्हेरी सेम डे जो रेट सरकार देईल तो त्याने विकत घ्यायचा, बिल द्यायचं कॉम्प्युटर, इथे द्यायचं पैसे घ्यायचं, तिथे द्यायचं, तोडायला पैसे कॅश नको द्यायला, बँक आरटीजीएस पेमेंट आरटीजीएस चांगलं घरी द्यायचं. टाटा विकत बसेल सोयाबीन, रिको विकत बसेल भुईमुग, संपूर्ण महाराष्ट्रातल्या 22 उत्पादनाला हमी भावापेक्षा 1 रुपया कमी भाव नाही, लॉस द्यायला सरकार बसलेलं आहे. मी सीएमला म्हटलं की दिस माय प्रॉमिस, दिस माय चॅलेंज, एकही कंपनी त्यात लॉस मागणार नाही, याचं कारण टेंडर काढायचं. आणि टेंडरमध्ये असं म्हणायचं की जो लॉस कमी मागेल त्याला आम्ही देऊ, बघा कॉम्पिटिशन होते की नाही. परवा बुलढाणा बँकेने माझं ऐकलं तर म्हणलं की आमचं नाव नोंदवून टाका. बुलढाणा बँक ही जवळजवळ 10-12 हजार कोटीची बँक आहे, पतसंस्था आहे पण तरी 10-12 हजार कोटी, तर आमचं नाव नोंदवून टाका. एक अख्खा प्रॉडक्ट त्या महाराष्ट्रात घेऊन टाकतो म्हणाले, आमच्या सगळ्या ठिकाणी ब्रांचेस आहेत. त्यामुळे सरकार गोडाऊन काढणार नाही, सगळं त्यांनी करायचं, त्याचे उत्सव सगळे त्यांनी करायचे, फक्त लॉस झाले की खात्री यावी देणार की आम्ही तुम्हाला पैसे भरून देतो. त्यामुळे अशा प्रकारच्या खूप गोष्टी करून करतो. आता आपण येऊ आपल्या ग्रामपंचायती याच्यामध्ये. सरकारने असं ठरवलं की गावामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी, एकदा क्रम ठरवा काय प्यायला पाहिजे, गावामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पाहिजे. कारण सगळे आजार जे आहेत ते पाणी शुद्ध नसल्यामुळे आजार आहेत, आणि म्हणून मग मोठ्या प्रमाणावर गावामध्ये ATM आपण देतो, त्याची सुद्धा प्रयोगच करतो आपण. आणि मग त्या प्रयोग सिद्ध झाला की करतो, तसं मी माझ्या बाळासाहेब यादवांच्या गावी लावू, 5 रुपये टाकायचे कॉईन, 20 लिटर या बिस्लरीपेक्षा शुद्ध पिण्याचे पाणी, त्याचे किती पैसे, 1/2 लिटर दिसते, अर्धा लिटर 10 रुपये, 1 लिटर 20 रुपये, 20 लिटरचे किती झाले, काही किती गणित बरोबर आहे का तुमचं, 20 रुपये 1 लिटर, 20 लिटर किती झाले, 400 रुपये, 5 रुपयामध्ये 20 लिटर. फक्त त्यातून मशीन व्हायचं नाही, स्वयंपाकाला आणि प्यायला वापरायचं, शुद्ध बिस्लरीपेक्षा शुद्ध वाटर 5 रुपयामध्ये. प्रयोग मी कसे करतो, हे करा, मी काय करून सांगायचं उभं नाही, मी भात घेतलं तुमच्या गावात भात घ्या, तुम्ही सोयाबीन घ्या तुमच्या गावात सोयाबीन घ्या, मी यादवांच्या गावामध्ये शुद्ध पिण्याचा प्रोजेक्ट तुम्ही लावा. यादवांनी काय केलं, एकतर 20-20 लिटरचा जार जो आहे तो सगळ्या घरात फ्रीज देऊन टाकतो, प्रत्येकाने आपला जार घेऊन येतं, पॉईंट टाकायचं, ते आपोआपच बंद होणार 20 लिटर जरा ते घरी घेऊन जायचं, दिवसभर पिण्याचं पाणी झालं, स्वयंपाकाचं सगळं झालं. वहिन्याचं कलेक्शन छोट्या गावामध्ये 5 रुपयाने 26,000 रुपये व्हायला लागलं. इलेक्ट्रिक बिल आणि त्या मेंटेनन्ससाठी माणसाला 16,000च लागायला लागले.
10,000 ग्रामपंचायतीला उरायला लागले. म्हणजे मग काय करता येईल आपल्याला? तर 5 रुपयामध्ये 20 लिटर शुद्ध पाणी लोकांना देऊन सुद्धा ग्रामपंचायतीच्या खात्याला म्हणाल 10,000 रुपये आपल्याला प्रॉफिट जमा करता येईल. सोपं आहे की नाही? तर फक्त तो 5 लाखाचा गाव मोठा असेल तर 7 लाखाचा, गाव मोठा असेल तर 12 लाखाचा तो शुद्ध पिण्याचा आरो प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला सरकारला द्यायचा. आम्ही यावर्षी आपल्या जिल्ह्याच्या नियोजनमधून 100 गावाला देतोय. आपल्या जिल्ह्यात 1200 गाव आहेत, पुढच्या वर्षी एखादं 2-300 गावाला देऊन टाकू. काही CSR मोठ्या कंपन्याशी मी बोलतोय की तुम्ही द्या तुमच्या नावाला वोट त्याच्यामध्ये. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला. अनेक गावामध्ये पाणीच नाही, तेवढे पाणीच नाही, ते शुद्ध पिण्याच्या पाण्याचा काय विषय आहे? त्याची योजना मोठ्यापूर्ण गव्हर्नमेंट सँक्शन करताय. आपापल्या गावाची योजना तयार करा. माझं म्हणणं काय आहे, जे म्हणून मी माझं बोलणं बंद करणार आहे, ते म्हणजे सगळं सरकार ठरवत आहे, ग्रामपंचायतीने ते लोकांपर्यंत नीट पोहोचवलं पाहिजे. सरकार घरातला माणूस मेला तर त्या महिलेला 20,000 रुपये चेक देतं. तुमच्या गावामध्ये किती महिलांना असा मिळतो? नाही मिळत, पण तुम्हाला माहितीच नाही, त्या महिला पण नाही माहिती. सरकारने नवीन योजना आणली की स्त्री गरोदर राहिली की तिच्या अकाउंटला 5,000 रुपये पडणं. किती जणांच्या गावामध्ये नाही करत तुम्ही, कारण तुम्हालाच माहिती नाही तर आपलं काय करायचं पाहिजे. केंद्राने ही योजना आणली की ज्यावेळेला ती महिला गरोदर राहते त्यावेळेला तिला चांगलं खायला मिळालं पाहिजे, तर तिची तब्येत नीट राहील, तिच्या पोटातलं बाळ नीट वाढेल. पण अनेक वेळा गरिबी असते, मग कुपोषण होतं, तिला प्रॉब्लेम होतो, मुलं अशक्त जन्माला येतात. म्हणून मोदीने असं ठरवलं की प्रत्येक स्त्रीच्या अकाउंटला मी भरपत भरतील, त्यांना कळलं तर पाहिजे किती प्रेग्नंट झाली. म्हणून गावामध्ये पण फॉर्म भरला पाहिजे. 1-2-25 योजना मी अशा सांगेन की ज्या योजनामध्ये तुम्ही ग्रामपंचायत, तुम्हाला काय झालंय, विकास म्हणजे रस्ता 25-15 द्या, विकास म्हणजे गटर गटर द्या, ते तुम्ही देत नाही, तुमचा काय उपयोग नाही, ते देतो बाबा. पण विकास म्हणजे गटर आणि रस्ता नाही, विकास म्हणजे माणसाचा विकास. आजारी पडला त्याला असं म्हणा की सरकारची योजना आहे, चला फॉर्म घ्या भरा, त्याला कोल्हापूरला घेऊ. परवा आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या 358 मुलं खूप दिवस काम झाले, माझं काम जे झालं असतं ते तुम्हाला एके दिवशी अचानक दिसतं. 2 महिने जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमध्ये हृदयाचा आजार कुठल्या मुलांना झालाय याचा शोध घेतला आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये 1800 जिल्हा परिषद शाळांमध्ये आणि माध्यमिक शाळा 1000 मध्ये. त्यातून आपण 358 मुलं काढली आणि परवा पुण्या मुंबईतून टॉपचे डॉक्टर त्यांची अपॉइंटमेंट मला सांगावी लागते त्यांना आणलो होतो दिवसभर. त्यांनी प्रायमरी चेकिंग केले, मशीन सांगले होते खूप मोठमोठे, त्यांनी प्रायमरी चेकिंग दिवसभर सगळ्यांची जेवणाखाण्याची व्यवस्था केली, बरोबर आलेले त्यांचे आई वडील मध्ये पुरा आरडाओरडा करायची, त्यांना चॉकलेट प्रत्येकाला कॅडबरी दिली. आपण मी हे अशासाठी सांगतो की इतक्या बारकाईने माणसाच्या आनंदाचा विचार करा. तुमच्या मुलाला कॅडबरी लागते ना, त्याला लागते ना बाबा, तो रडायला लागला की कॅडबरी दिली तो शांत बसतो, दिवसभरामध्ये 1000 कॅडबरी इथे आणलं. त्यातून 58 लहान मुलं अशी सापडली की ज्याच्या प्रत्येकाच्या ऑपरेशनला किमान 5 लाख खर्च येईल. कोणाच्या हृदयालाच भूक आहे, कोणाची झडपच नाहीये, अशा आपण पुढे लक्षात आली. आम्ही डिक्लेअर केलंय की ह्या सगळ्यांची ऑपरेशन इथून मुंबईला नेणे, मुंबईमध्ये राहणे, ऑपरेशन ऑपरेशन नंतरची केअर म्हणजे काळजी आणि घरी परत नाही, हे सगळं मोफत आम्ही 1 रुपया बनवून घेणार. त्या वर्षभरामध्ये, वर्ष संपायचं आहे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायतेमधून 442 कोटी मुख्यमंत्र्यांनी वाटले. म्हणजे ती जी महात्मा ज्योतिबा फुले योजना ती वेगळी आहे, ती आहे 1.5 लाखवाली. पण ज्यात ते ज्यात बसला बसत नाही पेशंट तो मुख्यमंत्र्यांकडे जातो की मग कोणते आमदार पत्र देतात की यांना याचं ऑपरेशन झालं बघा काय देत आहे. पण तसा एक कक्ष झालेला आहे, ते नीट चेकिंग करतात आणि सँक्शन करतात 2-4 लाख. तर ती अमाऊंट एकट्या मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय कक्षाची इतकी आहे. त्याच्या व्यतिरिक्त सिद्धिविनायक आहे, त्याच्या व्यतिरिक्त शिर्डी आहे, त्याच्या सगळ्यांना आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी. या राज्यामध्ये पैसे नाही आहेत म्हणून ट्रीटमेंट मिळालेली नाही असं एक माणूस असता का माने? कोल्हापूर जिल्ह्याबद्दल विचार करू. मी आज एका खेळाडूंच्या सत्कारात सांगितलं की या जिल्ह्यामध्ये जो खेळाडू चांगला खेळणार नाही त्याने पैसे नाहीत म्हणून मी खेळलो नाही अशी तक्रार करायची नाही. मी डायरेक्ट तुमच्या केस दाखल करेन. मी काय झालं, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं 5,000 रुपये पैसे घेऊन खेळा. 23 जणांना ह्या जिल्ह्यामध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळाले, 23 जणांना. त्याचं कारण खूप अदृश्यपणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालतोय. 12 जण पॅराऑलिम्पिक, मेन ऑलिम्पिक आणि युवा ऑलिम्पिकला जाणार आहेत 12 जण. पहिल्यांदा इतिहास होईल की देशामध्ये जी पदकं मिळतील ऑलिम्पिकला
मिळतच नाही, जी मिळतील त्याच्यामध्ये मेजर शेअर महाराष्ट्राचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा असणार आहे. आणि त्यामुळे खेळणाऱ्या मुलाने हे म्हणू नये की मला पैसे नाही मिळणं गेलं सोडले पुढे, कोणी सांगितलं पैसे पुढं पूजत असतं पैसे मला भेटले का म्हणून. तसं ह्या जिल्ह्यामध्ये पैसे नाहीयेत म्हणून ट्रीटमेंट मिळाली म्हणून माणूस असेल तर त्या ग्रामपंचायतीचा माझा सदस्य कारणीभूत आहे की त्याला कळणार आहे की त्याच्या गावामध्ये पेशंट आहे आणि त्याकडे पैसे नाही. तुम्ही या कोल्हापूरला तारणीपुत्र माझं ऑफिस आहे, तिथे वैद्यकीय कक्ष वेगळी खुली केली आहे, माणूस अपॉइंट केलेला आहे, तो खूप चांगला आहे पोरगा, तरुण दिवसभर धावपळ करत असतो, या हॉस्पिटल त्या हॉस्पिटल त्या हॉस्पिटल हा फॉर्म भर तो फॉर्म भर. मुंबईला एक माणूस अपॉइंट केलेला आहे विकास नावाचा, मुंबईत सगळं पाहतो. आपल्याला मला मोह होतं सांगण्याचा की चंदगडला त्या मुलीला उठाभाषा गाळायला लावल्या शिक्षकांनी 500 आणि मग तिथे पाय हलायला लागले, पाहिजे ना तुम्हाला. मी होतो नागपूरला, मी त्यावरतो विकासला फोन केला की विकास काय करता येईल, थोडा केम मध्ये ह्या विषयातल्या खूप एक तज्ञ डॉक्टर पण केम राहणार लागलं. ही पोरगी चंदगडला, मग आणलं सीपीआरला, सीपीआरवर म्हणाले की हे काय काय चाललंय कळतच नाही. आपण गाडीने तिला मुंबईत नेलं, केईएममध्ये 24 तासात तिला बरं गेलं, 24 तासामध्ये बरं गेलं. आणि मग मी नागपूरला अधिवेशन असून सुद्धा स्पेशल विमानाने मुंबईला आलो आणि तिला भेटलो. पण ताई मला तुझं दुःख असं वाटतं की पहिल्यांदाच मुंबईला आली, चंदगड तालुक्यातील ती पूर्वी कधी मुंबईला येणार, पहिल्यांदाच तू मुंबईला आली आणि आजारपणाने आली, मला असं वाटतं दोन दिवस थांब तेव्हा मी मुंबईला बोलतो. हा मी मुंबई बघेन पण कसं काय करणार, तर माझ्या बंगल्यावर राहायचं, माझी गाडी तुला देतो, माझा माणूस देतो. दोन दिवस मुंबई फिरवली त्याला, आनंदी मिनिस्ट्रीमध्ये ते त्यावेळेस सुखी आणि आनंदी. ती पोरगी इतकी हरकून गेली चंदगडला की मी पात्राचे बोट पाहिलं, मी हे पाहिलं, ते पाहिलं, म्हटलं विकासला की तिचं ट्रीटमेंट करून पाठवून दे. त्यामुळे ज्या गावामध्ये रस्ते गटर पाणी वाणी बघू आपण, ते मी बाजूला टाकत नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करा की मुलांची शिक्षण, लोकांची आरोग्य, प्रामुख्याने महिलांचं आरोग्य या विषयात तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. त्यासाठी सरकारी निधी पण खूप आहे आणि सरकार व्यतिरिक्त निधी देणारे सुद्धा खूप आहे. पण किती इंद्रो सांगू तेवढे कमी आहे, 50% फी आता सरकारने ठरवली. कालपर्यंत मेडिकलची भरणा नव्हतं तर काल मेडिकलचा निर्णय करून टाकला की मेडिकलची फी 5 लाख असतो, नेहमी फी 2.5 लाख सरकार भरणार आणि किती वर्ष 5 वर्ष असतं मेडिकल, 5 वर्ष भरणार. म्हणजे 5 वर्षामध्ये सरकार तुमच्या एका मुलाला डॉक्टर करण्यासाठी 12.5 लाख खर्च करणार. पण तुम्हाला माहिती पाहिजे त्याची, तर मी आता बोलणं संपवतो आणि तुम्ही काय प्रयोग करतात, तुम्हाला काय हवंय असेल 2-5 जण मांडा, त्याच्यावर काय म्हणण्यासारखं तर म्हण. आणि तुम्ही जे मांडणार आहात ते जरा कागदावर द्या. आमच्याकडे यादव नावाचं एक खूप कॉम्प्युटर ब्रेन असणारा OSD आहे की ज्याच्याकडे ते सगळं दिलं की तो त्याचा अभ्यास करतो, त्याची नोट तयार करतो, मग मला व्हॉट्सअप करतो. तुम्ही म्हणतो की असं कर, तसं कर, तसं कर, तुमचं एकही कागद आमच्याकडे वाचल्याशिवाय बाजूला जात नाही. त्यावेळी काही म्हणा, काही लिहून द्या, तुम्ही कुठलेही कोणी उठून आणि आपण ग्रामपंचायत सदस्य आहोत की नाही, पदाधिकारी आहोत की नाही, कोणी उठून मांडायला लागेल. 60 लाख रुपये जिल्हा नियोजन म्हणून दिले आहेत की या सगळ्या पेशंटचं एकदा चेकिंग व्हावं, त्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना ट्रीटमेंट सांगितली जावी. दुसरं एक धरणवृत्ती धरण, हे धरण बरेच दिवस रंगाळलं होतं, त्याचा निधी आपण मान्य केला आणि त्याचं आता काम सुरू होईल असे दोन विषय मला आठवण करणी केली. आणि इंदिरावने आठवण केली 50% फीचं सांगतो, आपण कुठल्याही अभ्यास मुलाला पाठवा, पॉलिटेक्निकला पाठवा, इंजिनिअरिंग पाठवा, मेडिकलला पाठवा, तसं त्याची नेमकी फी सरकार पाठवा. ठराव द्या, त्यांना आरोप येत नाही. आणि त्या आरोपची तुम्ही काळजी करायची आणि लोकांना शुद्ध पाणी मिळेल, तुम्हाला घामबिंदू जवळ उत्पन्न राहील. माझं पुण्यातला PA राजेश राठोड एक दिवशी मला म्हणाला की अहो तुमचं काम दिवसभर तर मी करतो, पण मलाही एखादं गाव कॉन्सन्ट्रेट करावं असं वाटतं, केंद्रित करावं असं वाटतं. म्हटलं कर, पण 1.5 वर्षामध्ये जायला सुरुवात केली. बाकी काही गोष्टी केल्या तरी सांगत नाही, पण खूप म्हणजे मुलींना सायकली दिल्या 75 वगैरे. एके दिवशी तुम्हाला म्हणाला की पुण्यामध्ये एक महिला आमच्या ह्या गावातल्या महिलांना गोधडी कसे शिवायची हे शिकवायला, म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या महिला गोधडी शिवायला काय शिकवायला लागत नाही, त्यामुळे पण ती व्यवस्थित शिकवेल. आणि मग त्याचं मार्केटिंग पुण्यामध्ये करणारी मला एक एजन्सी सापडली. आता 2 महिने झाले या प्रकल्पाला, एका गोधडीला पुण्यामध्ये आणि ती सगळी एक्सपोर्ट होते 2800 रुपये मिळतात. मी डिक्लेअर असं केलं की ह्या गोधडीचं जे साहित्य लागतं ते मी फ्री देणार. 5 महिला एक दिवसभर काम करायला लागलं, ते एक गोधडी तयार होते.
अठ्ठावीसशे रुपये पास करायला मिळणार, कारण पुढे आहे माझा मूळ फंड आहे की इनपुट काही नाही, त्यामुळे अठ्ठावीसशे रुपये त्यांना मिळतात. आता अक्षरशः ह्या गोधड्या मोठ्यापणा एक्सपोर्ट होत चालल्यामुळे त्या गावावर प्रचंड प्रेशर आहे. मग कोणी एजन्सी म्हणते की आम्हाला एक 25 पुढच्या महिन्यात स्वतः कोणी नाही या महिला देऊ शकत नाही. मग मी काल त्यांना असं सांगितलं की आता या 10 गावातल्या महिलांना हे गोधडीचं शिकवा, सगळ्यांना आपण गोधडीचं साहित्य मोफत देऊ. एक दुसरं, त्या गावामध्ये आपण सगळ्या महिलांचं एकदम मेडिकल चेकअप केलं. साधारणतः महिलांचे सगळे आजार डॉक्टर इथे बसले आहेत हे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे होतं. आणि असं लक्षात आलं की जवळजवळ सगळ्या महिलांचं हिमोग्लोबिन कमी आहे. आणि आपण त्यांचा डाएट तयार केला आणि गेली 6 महिने हा डाएट दुपारी आणि संध्याकाळी देवळात आपण देतो, ते घरी नेला जाते, मुलाला खायला जातील. आणि त्यातून 6 महिन्यामध्ये आता त्या महिलांचं हिमोग्लोबिन वाढलं. हे सगळेच विषय असे आहेत की जे आपण आपापलं इथे करू ताई. महाराष्ट्रातल्या सगळ्या बँकांच्या चेअरमनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली, हा प्रॉब्लेम आम्हाला कळला. ताबडतोब सगळे